सगळ्यांचं स्वागत मी प्रसन्न जोशी आपण विधान भवनाच्या परिसरातून आणि आपला सध्याचा विषय अर्थातच गाजलेला विषय शेतकऱ्यांची कर्जमुक्ती एकही दिवस असा जात नाही विधीमंडळाचा की ज्यावेळी विधानसभा आणि विधान परिषद तहकूब होत नसते याच्यामागचं कारण एकच ते म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जो निर्णय भाजप घेत नाहीये का असं होत आहे विरोधक कामकाज होऊ देत नाहीये का सत्ताधाऱ्यांना कामकाज व्हावं असं वाटत नाहीये आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत मान्यवर सर्व पक्षीय माझ्यासोबत इथे आहेत सुनील प्रभू शिवसेनेचे नेते त्यांचं स्वागत त्यांच्यासोबत आहेत प्रकाश गजबीये राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांच्या शेजारी आहेत प्रवीण दरेकर शिव भाजपकडून याशिवाय बच्चू कडू सुद्धा आहेत आपले अपक्ष आमदार आणि प्रहार संघटनेचे सर्व सर्व तर्फे आणि जय से संपादक निलेश खरे सगळ्यात पहिल्यांदा मी भाजपपासून सुरुवात करणार आहे दरेकरजी नेमकं काय आढळलेलं आहे असं आपण उत्तर प्रदेशमध्ये दे घोषणा देतो आणि ती घोषणा पूर्णत्वाला जाण्याच्या दृष्टीने कामकाज टप्पा सुरू होतो इथे मात्र तुम्ही आत्मत्येचा नंबर पे नंबर वाढेल इथपर्यंत वाढ बघताय का नाही खरं म्हणजे आपल्या माध्यमातून मी एक स्पष्ट करू इच्छितो की हे सरकार कधी कर्जमाफीच्या विरोधात नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीच्या बाजूनच भूमिका घेतली फक्त आता कर्जमाफी करत असताना जे चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितलं की पूर्ण राज्याची सगळे आर्थिक घडी सगळे आकडेवारी आत्महत्या या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून योग्य वेळ त्या ठिकाणी निश्चित तटकऱ्यांचा काल हा प्रश्न होता ही आकडेवारी आपल्याकडे ऑफ हँड का नसते मंत्र्याकडे आकडेवारी का नसते आकडेवारी जरी असली तरी शेवटी त्या कर्ज शेतकऱ्यांना आज तीस हजार कोटीची रक्कम द्यायची आहे आता द्यायची नाही असं काय कुठल्याच भारतीय जनता पक्षाच्या सरकारची त्या ठिकाणी भूमिका नाही ते त्याच बाजूने आहेत परंतु कर्जमुक्ती एका बाजूला करत उद्या तीस हजार कोटी दिल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा आत्महत्या होणार नाही ची ची, का आपण ठिकाणी सांगू म्हणजे मंदिर वही बनायगे मंदिर वही बनायगे पण तारीख नाही बतायगे तसंच आहे कर्जमुक्ती करेगे तारीख नाही बतायगे खर तर भाजप आलं याच्यावरून पळ काही कारण नाही आहे यांचीच ते जुनी मागणी आहे शिवसेना असेल भाजप असणार आणि मागणीला आता वेगळ्या प्रकारची चर्चा करायची काही गरज नाही आहे यांनी नेहमी बोंबलत होते हे सगळे सभागृहात बगर बा, चर्चा चर्चा करायची याच्या पाच सहा वेळा चर्चा झाली मी सांगतो एक गाव दोन तुकडे करायला पाहिजे आणि तातडीने कर्जमाफी करायला पाहिजे पण कर्जमाफीनं प्रश्न मिटणार असं नाहीये तात्पुरता इलाज आहे तात्पुरता इलाजामध्ये इलाजा याचं कारण कसं आहे माफी हा विषय महत्वाचा नाही ह्या सगळ्या काँग्रेस असू दे राष्ट्रवादी असू दे का भाजपवाले असू दे यांनी शेतकऱ्यावर दरोडा टाकला ठीक आहे मी मी सुनील प्रभूंना पण विचारतो सेना सेनेने कामकाज होऊ द्यायचं नाही असं ठरवलं जोपर्यंत कर्ज मुक्ती कर्ज माफी होत नाहीये पण भाजपा त्याला दाद देत नाहीये असं की विधिमंडळाचं कामकाज झालं पाहिजे कारण शेवटी या विधिमंडळामध्ये सर्वसामान्य जनतेचे प्रश्न विविध आयुधातून या ठिकाणी मांडले जातात आणि मग वेगवेगळी बिलं असतात ज्याचे सरकारला आणि समाजाला फायदा होतो परंतु शिवसेनेची प्रमुख मागणी आहे की गेले अनेक वर्षापासून पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे याने शेतकऱ्याला कर्जमुक्ती आणि शेतकऱ्याचा सातबारा कोरा हा झाला पाहिजे हे आघाडी सरकारपासून आम्ही लावून धरलेला विषय आहे आणि त्यामुळे आता आता अर्थसंकल्प आहे आणि या राज्याचा अर्थसंकल्पात युपीच्या निवडणुकीत जसं केंद्र सरकारने त्या ठिकाणी शेतकऱ्याला कर्जमाफ म्हटलं तसं महाराष्ट्रात तीन हजार आत्महत्या झाल्यानंतर देखील या शेतकऱ्यातल्या कर्जमुक्ती झाली पाहिजे सात बारा कोरा झाला पाहिजे आमची भूमिका आहे आणि जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत तो शिवसेना या सदनामध्ये आक्रमक राहणार आहे मी गजबेजींकडे जातो गजबेजी आज असा एक मुद्दा पुढे येतोय की कर्जमुक्ती तरी नाही तरी किमान हे विधिमंडळ अधिवेशन पार पाडावं म्हणून कर्जाची फेरबंडवणी मुदत वाढवून देणं रिस्ट्रक्चर करून देणं असा काही पर्याय पुढे येऊ शकतो राष्ट्रवादी याला तयार असेल नाही तुम्हाला एक सांगू इच्छितो आता शेतकरी कंटाळलेला आहे त्रासलेला आहे बा भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही सत्तेत आल्याबरोबर त्या ठिकाणी कर्जम कर्जमाफी आणि कर्जमुक्ती करणार आहे शेतकऱ्यांना या कचाट्यातून काढणार आहे ते जाहीरनामा विसरले तीन वर्ष आता मेमध्ये या सरकारला होत आहे केंद्राच्या आणि राज्य सरकारला आता अडीच वर्ष होत आहे आणि मला एक सांगा आता हे तीन वर्षात काही करू शकले नाही आणि मग वर्षभराच्या पूर्वी निवडणुकीची चालू लागते हे खोटाळटं सरकार आहे जेवढं यांनी फोर आश्वासनं दिले की हे म्हणाले होते की शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणे आणि त्या त्याकरता खून करणे असा प्रकार आहे आणि म्हणून त्या युपीए सरकारवर खुनाचे गुन्हे दाखल करा आता यांच्या काळामध्ये एवढ्या जास्त आत्महत्या वाढल्या आतापर्यंत कधीच आत्महत्या झाल्या नाही आता यांच्यावरती खुनाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे निश्चितच आणि ते सोडून कर्जमाफी मुक्तीशिवाय पर्याय नाही आता अधिवेशन संपण्याच्या अगोदर म्हणजे त्याच्या अगोदर आता परवाला ते त्या ठिकाणी अर्थसंकल्प सादर करणार आहे त्याच्या अगोदर तीस हजार करोड रुपयाची त्या ठिकाणी यांनी पुरवणी मागणीमध्ये मागायला पाहिजे होतं आम्ही मंजूर केल्या असत्या इलिगल तरीकेने त्या ठिकाणी पुरवणी मागण्या मंजूर केल्या आणि त्या ठिकाणी आता त्या शेतकऱ्यांची करायला तयार नाही आम्ही त्या ठिकाणी बहात्तर हजार कोटी रुपयाचं कर्ज शरद पवार साहेबांनी एका झटक्यात एका षटकारात त्या ठिकाणी माफ केलं आणि आता यांना यांचं सरकार दोन्ही ठिकाणी अजून सुद्धा का वेळ लावत आहे हे काय इम्ती देखि अभी जो पिछले से महाराष्ट्र महाराष्ट्रा विधानसभा है वो इस बात को दर्शाता है कि शेतकियों के नाम के ऊपर सियासत पिछले कई सालों से खेली जा रही है इस बार इसके खिलाड़िया जरा ज्यादा है पहले विरोधी पक्ष होता था अब सत्ता में बैठे वाले लोग भी उसकी सियासत कर रहे हैं राष्ट्रवादी कांग्रेस के नेता गजबीयर साहब ने बताया है कि शेतकारी त्रास झालेला है ये एक या दो साल की बात नहीं है पंद्रह साल इन्हीं की सत्ता थी तब भी किसानों की वही तो हालत अपने थी हमने वहां पे बहत्तर करोड़ रुपए का कर्जा वन स्ट्रोक किसी किती जादा ये बहात्तर हजाराच्या गोष्टी करतायत आठ हजार आत्महत्या झाल्या आणि शिवसेना भारतीय जनता पक्षाला रस्त्यावर आला आज यांनी गेले पंधरा वर्ष जे पाप केलंय आज राष्ट्रवादी के बारे में यह है सिर्फ राष्ट्रवादी का नहीं कह रहा हूँ कांग्रेस है जितनी आज भाजपा और शिवसेना जिम्मेदार है ये शिवसेना के यहाँ पर नेता साहब खड़े हुए है ये भी बड़ी चिंता जता रहे है किसानों के मामले में आपको पता होगा कि जब मुंबई के महानपौर का इलेक्शन आ रहा था यही लोग थे इनके मंत्री थे कह रहे थे कि हम जेब के अंदर इस्तीफा

के अंदर शिवसेना भी शामिल हो और आज तो हद ये हो गई बोल बोल और बोल आज तो और आज तो हैरत ये हो गई है कि भाजपा वाले भी आ गए हैं एम है का बोलविता धनी कौन है ये किसके लिए काम कर रहे सारे देश ने देखा है कि बीजेपी की प्रश्न त्यांचा है हा प्रश्न बरोबर शिवसेना राजीनामा आता का नाही असं आहे की शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे की या राज्यामध्ये जेव्हा सरकार आलं तेव्हा जे लोकांनी मॅन्डेट दिलं त्यानुसार शिवसेना भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी सरकार आणलं परंतु शेतकऱ्याच्या भूमिकेबद्दल शिवसेना ठाम आहे पक्षप्रमुख उद्धवजी तेव्हाही सांगितलं नाही आजही आम्ही म्हणणं आहे की शेतकऱ्यांना कर्जमुक्ती झाली पाहिजे परंतु आता चे लोका जे एम आय एमचे लोक मगरमच्छ आसू जे या ठिकाणी गळतायत त्यांना मला सांगायचंय की मागील अनेक वर्षामध्ये शेतकऱ्याला त्या ठिकाणी हमीभाव मिळाला पाहिजे शेतकरी स्वावलंबी झाला पाहिजे शेतकऱ्याला पाण्याची व्यवस्था त्यांचा मुद्दा आता राजीनामे का नाही फडकावले जातात आता कुठे गेले राजीनामे असं आहे तो असं आहे तो शिवसेनेचा प्रश्न आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जेव्हा होत्या तेव्हा देखील शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्र्यांना भेटले आणि त्यांनी सांगितलं की अर्थसंकल्प अधिवेशनापूर्वी आपण शेतकऱ्याला कर्जमुक्ती द्या केवळ निवडणुकीच्या के तोंडावरती कुठेतरी मत पाहिजे म्हणून आम्ही हे केलेलं नाही हे कोण आम्हाला सांगणार या राज्याच्या शेतकऱ्यासाठी आणि राज्याच्या हितासाठी जेव्हा वेळ येईल तेव्हा पक्षप्रमुख उद्धव निर्णय घेतील ना हे कोण आम्हाला सांगणार ठीक आहे मग ती वेळ एक वेळ महापालिकेच्या वेळी कदाचित ती वेळ येते पण शेतकरी आत्महत्या असताना ती वेळ येत नाही का मी निलेशकडे जातो निलेश अधिवेशनाचा एकही दिवस चाललेला नाहीये कामकाज होत नाही त्यामुळे निर्णय होत नाही निर्णय होत म्हणून कामकाज तसंच अजून स्टॉल राहिलेला आहे भाजपला हेच हवं मुख्यतः भाजपने आज उत्तर देण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्री सदनामध्ये आले होते या प्रश्नावर आपलं काय मत आहे सरकारची काय भूमिका आहे हे मांडण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी आज केला मात्र विरोधकांनी ज्या स्वरूपाचा गोंधळ घातला आणि अगोदर कर्जमुक्तीची घोषणा करा मगच सभागृह चालू देव अशा स्वरूपाची जी भूमिका मांडली त्या भूमिकेमुळे आजचंही कामकाज होऊ शकलं नाही पण जर आपण सेना आणि काँग्रेसला यासाठी दोषी ठरणार असू तर या अगोदर भाजपचा तोच पवित्र होता याही अगोदर कर्जमुक्तीचा विषय आला की भाजप आणि शिवसेना याच पद्धतीचं वातावरण करायची आणि कामकाज सुरू व्हायचं होऊ द्यायचं नाही त्यामुळे विरोधक हा अशा स्वरूपामध्ये काम करतो आता सर्व सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की कॉन्क्रीट अशी भूमिका जी आहे जर सभागृहामध्ये मांडता येत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी ही जनतेसमोर मांडावी आणि जर कर्जमुक्ती देणार देता येत नसेल तर ती का देता येत नाही आणि दिली जाणार असेल तर ती, ती कधीपर्यंत दिली जाईल याची भूमिका स्पष्ट झाली तर थेटपणे सरकारने विरोधक अडचणी देतील आणि त्यामुळे सरकारकडून भूमिका स्पष्ट होणं गरजेचं आहे याच्यामध्ये <laughs> निलेश अत्यंत बरोबर म्हणणं आहे की आज दोनच गोष्टी पाहिजेत देता येत नसेल तर का देता येत नाही हे स्पष्टपणे सरकार समोर आणा hmm. परंतु या ठिकाणी न देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही प्रसन्न hmm. कारण सरकारने कर्जमाफीच्या बाजूने मुख्यमंत्री असल्याचं फक्त एक मिनिट एक मिनिट प्रकाशजी ही फक्त आता शेतकऱ्यांसाठी राजकीय अभिनिवेशातन हे सगळं चाललेलं आहे आज खरं म्हणजे राज्यातल्या जनतेला त्या ठिकाणी किव येते की एवढं मोठं विधानसभेचं सभागृह आहे आज पुरवणी मागण्यांच्या पण अशाच गदारोळात त्या ठिकाणी गेल्या तुम्हाला पैसे पाहिजेत ना त्या पुरवणी मागण्याच्या चर्चेत मागा ना हे विधिमंडळाचं एवढं मोठं सभागृह आहे त्या सभागृहामध्ये खरं म्हणजे जर शेतकऱ्यांना पैसे द्यायचे आहेत ना कर्जमुक्ती द्यायची आहे ना कर्जमाफी द्यायची आहे बोला ना सभागृहामध्ये एवढे पैसे द्यायची सात अधिवेशन सात अधिवेशन झाले सात अधिवेशनामध्ये मागच्या अधिवेशनामध्ये आम्ही देतो म्हटलं कर्जमाफी या सरकारला जर शेतकऱ्याला देण्याची भूमिका असेल तर मागच्या पूर्ण मागण्या का नाही आणलं आणि शेवटी असंय की या अर्थसंकल्पा केंद्र सरकारकडनं हा निधी जर सरकारला मिळाला तरच शक्य आहे या सरकारने आता मान्य मुख्यमंत्री निवेदन केलं त्यामध्ये तीस हजार कोटी रुपये विविध कसे परंतु हे सरकार जेव्हा राज्य सरकारच्या निधीतून शेतकऱ्यांना मदत देईल तेव्हा हे राज्य हे दिवाळखोरीमध्ये येईल आणि म्हणून केंद्राची मदत आवश्यक आहे आणि म्हणून जाहीर देणारच आहे जेव्हा युपी ला देणार तर सगळ्या देशाला द्यावंच लागेल आज राज्याच्या बजेटमधून करा उद्या केंद्राचा पैसा येईलच ना पण घोषणा करायला काय जातं आपण पाहतोय का सात बारा कायम कोरा राहू शकण्याची ताकद कुठल्याही सरकारमध्ये नाही आहे आज कर्ज माफ झालं का उद्या त्याच्या सात कर्ज येणारच आहे मूळ मुद्दा आहे का यांनी लुटलं किती तेरा हजार रुपये तुरीचे भाव होते ते चार वर आणले लुटलं कोण आमचं माफिक विचार हे यांच्या राष्ट्रवादीत तेच होत स्वामीनाथन आयोग सहा दोन मध्ये मंजूर झाला आणि दोन मध्ये कृषी मंत्री शरद पवार होते ना काँग्रेस वाले होते ना मग दोन हजार सहा पासून अजून पन्नास पन्नास टक्क्यानं काय झालंय सांगावं त्यांना उत्तर द्यावं म्हणा त्यावेळेस बोलताना शेतकरी अडचणीत असताना या देशाच्या शेतकऱ्यांची नाडी आणि ती नाडी कळत असणारा एकमेव नेता शरद चंद्र पवार साहेब आहे आता त्या ठिकाणी मला मला नाही नाही मी दोघांना थांबवतोय आता सत्ता नाही राष्ट्रवादी बद्दल आपण बोलतोय का मी पुन्हा एकदा भाजपकडे येतो आणि त्यानंतर इम्तियाज अलीलांकडे मी जाणार आहे तुम्ही म्हणताय की अशी मागणी समोर आली पाहिजे आकडेवारी सादर झाली पाहिजे जे काम सत्ताधाऱ्यांनी करायचं ते तुम्ही विरोधकांकडनं कसं काय मागताय सगळी आपलं म्हणणं बरोबर आहे हे सगळा जो ड्रामा चाललेला आहे आज शेतकऱ्यांच्या प्रति पुतना मावशीच तुम्हाला म्हणायचं विधिमंडळात विरोधक ड्रामा करतायत असा दावा आहे तुमचा सगळीकडे आज खरं म्हणजे मला सुनील प्रभू माझे मित्र आहे आपण आपण सगळ्यांनी बच्चू आपण 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 बच्चू आपण एकाच एकाच मुशी आलेलो आहोत त्याच्यामुळे बच्चू एकाच मुशीत आलोय त्यामुळे त्यांचे ड्रामा त्यांचे ड्रामा मला नीट माहित आहे आमचे ड्रामा त्यांना माहित आहेत त्याच्यामुळे वैयक्तिक काय त्या ड्रामा बाजूवर बच्चू बाजू तुम्ही ड्रामाची गोष्ट करू नका तुमच्या ड्रामाविषयी विषय मी बोलू शकेन या ठिकाणी कर्जमुक्ती पाहिजे कर्जमाफी पाहिजे याच्यावर दुमत असायचं कारणच नाही परंतु इथं भूमिका आज सुनील प्रभू सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून त्या ठिकाणी भूमिका बजावत असताना ज्या सत्तेमध्ये आहोत त्या सत्तेत राहून आपण त्या ठिकाणी सभागृहामध्ये विरोधी पक्षाबरोबर त्या ठिकाणी भूमिका घ्यायची एवढं hmm. काय महाराष्ट्रातील जनता त्या ठिकाणी दुतखुळी नाही जे एम आय एम चे आमचे मित्र मठ म्हटलेत ते खरं आहे तुम्ही जर तुम्ही जर नाही मित्र आपण सगळे मित्र आहोत प्रकाशजी आपण मित्र आहोत आपले पक्ष वेगळे असतील विचारधारा वेगळ्या असतील केवळ आक्रस्ताळेपणा करून त्या ठिकाणी आपल्याला या विषयावर चर्चा करता येणार नाही तर त्यांनी जे सांगितलं की तुम्ही सत्तेसाठी त्या ठिकाणी राजीनामे आपल्या न्याय हक्कांसाठी आपल्या वाट्यासाठी माझं कळता अडलंय काय विरोधक सुद्धा समजा की तुम्ही एक निर्णय आणा आम्ही सगळेच पाठिंबा देतो काय नाही असं दरेकरांचं म्हणणं जे आहे ना की सगळं श्रेय जे आहे ते भारतीय जनता पक्षाला मिळालं पाहिजे आज आमचं म्हणणं असं आहे की जर तुम्हाला शेतकऱ्यांना कर्जमुक्त करायचं असेल तर काँग्रेस राष्ट्रवादी काय शेतकऱ्यांसाठी सगळे राजकीय पक्ष एकत्र येतील पण शेतकऱ्यांना या ठिकाणी हवाल देईल शेतकऱ्याला दिलासा मिळाला पाहिजे त्या ठिकाणी कधी मिळणार मिळणार कधी आतापर्यंत सात अधिवेशन झाली केंद्र सरकारकडे आधी असेल तर शिवसेनेत उपस्थित राहिलं पाहिजे उपस्थित होती जेव्हा जेव्हा आता सात अधिवेशन घ्या आमचा प्रत्येक आमदार शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीबाबत बोललाय शेतकऱ्याच्या विषयाबद्दल बोललाय पण आता असं आहे की जेव्हा विधीमंडळाचं सभागृह सुरू झालं त्या पहिल्या दिवसापासून शेतकऱ्याला कर्जमुक्ती झाली पाहिजे ही भूमिका शिवसेनेने घेतली त्यानंतर गोंधळ इतका सभागृहामध्ये आहे की जोपर्यंत कर्जमुक्तीचा निर्णय होतो तो चालू इकडे प्रकार झालेला आहे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवरती ड्रामेबाजी करत असल्याचा आरोप करतायत मी इम्तिहास झालींना विचारतो आणि त्यानंतर मी जागा मान्यवरांकडे जातो ड्रामेबाजी का आरोप अगर सत्ताधारी जर का लावत असतील तर मोदी मंडळातलं काम काय उरलं देखिए मैं आपको ये बताना चाहूंगा प्रसन्ना इस सदन के अंदर बहुत फर्स्ट टाइम एम एल है ये पूरी तैयारी करके आते हैं कि यहां पर अपने कॉन्स्टिट्यूंसी के विषयों के ऊपर महाराष्ट्र के विषयों के ऊपर चर्चा करेंगे और लोग हमको चुनकर देते हैं तो यहाँ पर चर्चा करने के लिए अगर सदन बंद ही करना है तो सबसे पहले सवाल ये होता है कि आपकी इतनी बड़ी यहाँ पर मुंबई के अंदर सत्ता है शिवसेना वाले पचासों लोगों को यहाँ पर लाके आंदोलन करिए लेकिन हम उम्मीद करते हैं कि सुनील प्रभु साहब सदन के अंदर चर्चा करिएगा हम भाजपा के हमारे लोगों से ये करना चाहे कहना चाहेंगे कि आप चर्चा करिए चर्चा करने के बाद ही उसका हल निकलेगा जैसे ही अध्यक्ष आते हैं तो आप तीनों के अंदर होड़ ऐसी लगी आप हमें एक बताइए आप, आप एक संगा एक माला माला इंतजार या एक तुम ही संगा भाजपा राष्ट्रवादी विरोधक सत्ताधारी तुम्हें वेगा पक्ष छोटा पक्ष है तुम्हारा दोगा हो जी बिल्कुल सही है कि पिछले दो हफ्ते से जनता का करोड़ों रुपया खर्च किया गया है वो पानी में गया है और इसके लिए अगर कोई जिम्मेदार है तो ये तीनों पक्ष है किसानों की आत्महत्या एक बहुत गंभीर विषय है इसके ऊपर चर्चा होके उसका हल निकलना चाहिए लेकिन वेल के अंदर जाना और जोर जोर से नारे लगाना इससे दुनिया नहीं का नहीं। कोई हल नहीं निकल सकता है मैं आपको बताना चाहूंगा कि इसके पिछले मागचा मागचा अधिवेशन यानी असच पोखर आश्वासन दिया पोकळ घोषणा दिल्या गोड गोड बोलायला भारतीय जनता पार्टी फारसा आम्हाला म्हणायचं आहे की या ठिकाणी त्यांनी आतापर्यंत जे केलेली होती ती घोषणा जरी पूर्ण केली असती आज आज एवढं मागच्याच अधिवेशनामध्ये जर समजा कर्जमाफी केली असती तर आज या सदनामध्ये आम्हाला एवढं सभागृह बंद पाडण्याचा हे नव्हता याच्या अगोदर यांनी सभागृह बंद पाडलं याच्या अगोदर बजेटचं सेशन होऊ दिलं नाही भारतीय जनता पार्टीने असं बघा एमआयएम चा बोलवता धनी कोण आहे माहिती पण ते ज्या पद्धतीने बोलताय टाका महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे त्यामुळे ज्या पद्धतीने ड्रामेबाजी बोलताय माझी हात जोडून विनंती आहे की शेतकरी आज भावनिक आहे शेतकरी आज फार त्रस्त आहे आणि वेळेला जर या सदनामध्ये आमदार आक्रमक होऊन या ठिकाणी येऊन जर आक्रमक आमदार राजकारण खेळू नका शिवसेनेला राजकारण राजकारण खेळण्याची आमची भूमिका नाही आणि आमच्या भावना देखील आहेत आमच्या भावना शेतकऱ्यांशी जोडलेल्या आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्याला त्या ठिकाणी आपण कर्जमुक्त केलं केलं पाहिजे ही शिवसेनेची भूमिका आहे भावना आहे आणि त्या दृष्टीने सरकारने निर्णय घ्यावा मला तुम्हाला, तुम्हाला दरेकरजी दाद दिली पाहिजे तुमच्या सगळ्या पा, पक्षाच्या एका ताकदीची की तुम्हाला विरोधी पक्ष तुमचा सत्ताधारी मित्र पक्ष सरळ आउटकास्ट करता तुमच्या या सभागृहात कामकाज नाही व्हायचं म्हणतात तुम्हाला असं वाटत नाही त्यांच्याशी संवाद साधावा त्यांना कामकाजासाठी उद्योग करावं कोणी जाऊन त्यांना भेटावं हे काय होत नाहीये नाही सगळ्यात चांगल्या प्रकारे संवाद आहे एकमेकांशी चर्चाही त्या ठिकाणी सुरु आहे परंतु झालंय काय आज नेमका सूर सापडत नाहीये विधीमंडळाचं अधिवेशन सुरू झालंय नेमका आपण भांबावलेल्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी या ठिकाणी विरोधी पक्ष पण आहे आणि सत्तेतला सहभागी आमचा मित्र पक्ष सुद्धा आहे आणि त्यामुळे आता कुठलेच विषय त्या ठिकाणी नाही तर हा एक विषय आज याला राजकारणाचा कलर देता येईल का आज शेतकऱ्यांचा इश्यू घेऊन आपल्याला आपली राजकीय पोळी भाजता येईल का अशा प्रकारचं चित्र हे महाराष्ट्रातील दरेकरजी दरेकरजी विरोधात असताना दरेकरजी विरोधात असताना विरोधात असताना विनोद तावडे आणि तेव्हाचे तेव्हा मुख्यमंत्री नसलेले देवेंद्र फडणवीस तेव्हा गाडाभर भ्रष्टाचाराचे पुरावे आणत होते त्यावेळी पाच पाच हजार रुपये हमीभावाची दावा करत होते आणि त्याच वेळी कर्जमुक्तीचे दावे करत होते आज तुमच्या आता सत्य मी कुठे आजही कर्जमुक्तीच्या आजही आज कर्जमुक्तीच्या बाजूनी कर्जमाफीच्या बाजूनीच आम्ही आहोत राज्याचे मुख्यमंत्री यांचं हेच म्हणण्याचे बच्चूबाई मागाशी म्हणाले की आज कर्जमाफी केली म्हणजे उद्या शेतकरी आत्महत्या करणारच नाहीत अशा प्रकारचं काही चित्र दरेकर तुम्ही दोन हजार एकोणीस साठी ही घोषणा राखून ठेवलेली आहे का दोन हजार एकोणीस साठी थांबले खर तर बोजा हटलाच पाहिजे पण आखरे महत्वाचं असं आहे का भाव पण दिले पाहिजे भाव जे पर्यंत नाही तोपर्यंत प्रॉब्लेम आहे आपण हे पाप सगळे काँग्रेसवालीनं राष्ट्रवादीवालीनं भाजपनं सगळ्यांना सकड़े हे पाप केलेलं आहे आमची सत्ता आली ना तर एका दिवसात कर्जमाफी होईल बचू कडूची एक तुमचा तुमचा एक आमदार अधिक बाकीचे कधी मिळणार तुम्हाला आणि कधी सत्ता येणार मला एक शेवटचा प्रश्न घ्यायचा आहे मला एक शेवटचा प्रश्न मी सगळ्यांकडे जाणार आहे माझ्याकडे शेवटची दोन तीन मिनिट आहेत दोन हजार एकोणीसच्या आधी त्याचा बेनिफिट मिळवण्यासाठी दोन हजार अठराच्या आसपास शेतकऱ्यांची काय कर्जमाफी करावी यासाठी भाजप आता वेळ काढूपणा करत का मी निलेश पासून सुरुवात करेन निलेश हाच दावा आहे का दा नाही मुख्यतः इतका वेळ हा काढता येणार नाही कोणत्याही राजकीय पक्षाला काढता येणार नाही मुख्यतः तीस हजार कोटी रुपयांचा बोजा हा महाराष्ट्राच्या तिजोरीवर या कर्जमुक्तीतून पडणार आहे आणि तो सध्या तरी महाराष्ट्राला परवडेल असा नाही यासाठी केंद्र कशा स्वरूपाची मदत देते याकडे सर्वांचं लक्ष असेल ती तातडीनं केंद्राकडून मिळेल अशी कोणतीही स्थिती सध्या तरी दिसत नाही आणि जोपर्यंत केंद्र यामध्ये भरीव अशी मदत करत नाही तोपर्यंत राज्य तीस हजार कोटी रुपयांची थेटपणे जर आपण कर्जमुक्ती दिली तर जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहे जे डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट आहे ते सगळे थांबतील अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचंही भलं साधायचं आहे आणि राज्याचा विकासही साधायचा आहे जर हा मेळ घडवून आणायचा असेल तर केंद्राच्या मदतीशिवाय पर्याय नाही आणि त्यासाठी सर्व पक्षांना एकत्रितपणे केंद्रापर्यंत जावं लागेल जर केंद्राने हा निर्णय घेतला तर तो फक्त महाराष्ट्रा होऊ शकत नाही तो देशव्यापी घ्यावा लागेल त्यामुळे तो तातडीने होईल अशी ही परिस्थिती नाही आणि त्यामुळे इकडे आर तिकडे विहीर अशा स्वरूपाची परिस्थिती सध्या तरी देवेंद्र फडणवीस यांच्या आहे एकीकडे मित्रपक्ष असलेला सत्तेला पाठिंबा देणारा शिवसेना आम्ही पाठिंबा काढून घेऊ अशा स्वरूपाची भाषा करतोय पण दुसरीकडे जर द्यायची असेल तर राज्याची जी स्थिती आहे तीही बघावी लागेल आणि तिथे कुठे तरी सरकार द्वंद्वामध्ये अडकलेलं आहे अशा स्वरूपाचं चित्र पाहायला मिळत तुम्हाला सांगू इच्छित खरं खर तर आपण पाहतोय का सातवा वेतन आयोगाला बावीस हजार कोटीची तरतूद बगर चर्चेची शेतकऱ्यांना काय नाही हा तुमचा प्रश्न ठीक आहे नाही शेतकऱ्यांना दिली पाहिजे आणि योग्य वेळ ती नक्की देणार आहोत आज जर उत्तर प्रदेश योग्य वेळ कधी येणार उत्तर उत्तर प्रदेशला जर त्या ठिकाणी कर्जमाफीची घोषणा केली तर याचा अर्थ दिल्लीची मानसिकता केंद्र सरकारची मानसिकता त्या ठिकाणी कर्जमाफीची आहे आणि त्या ठिकाणी केंद्राच्या मदतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा कर्जमाफी दिल्याची अरे उद्योगपतींची कर्ज जी मोठमोठे आकडे आहेत ते माफ केले जातात मग आमच्या या महाराष्ट्राचा कणा या देशाचा कणा शेतकऱ्याचं कर्जमाफ झालंच पाहिजे आणि आता सांगितलं यांच्या पंतप्रधानांनी की मी राज्याला कुठलाही पैसा कमी पडू देणार नाही आणि शेतकऱ्यांच्या मुळीच मुळी नाही एक लाख चाळीस कोटी चाळीस हजार कोटी त्या ठिकाणी उद्योगपतीचं ते, ते कर्ज माफ करू शकतात आणि फक्त तीस हजार कोटी त्या ठिकाणी पुरवणी मागण्यामध्ये माग शरद पवारांच्या कालच्या भेटीचा काय फायदा होईल का ते आमाला आता काय त्याच्यामध्ये भेट झाली प्रसन्न प्रसन्न आज ने? से पंद्रह साल बीस साल पच्चीस साल के बाद चले जाओ मुद्दा यही रहने वाला है ये नेता यही रहने वाले है वही समस्या रहने वाली है सिर्फ ये रहेगा कि शेतकरी जो है वो इन लोगों के लिए एक राजनीतिक टूल बन गया है इसको हर पांच साल सत्ता में जो भी आएगा उस शेतकरी को इस्तेमाल करने वाला है ये कोई साल दो साल की समस्या नहीं है कई सालों से चलती आ रही है और अगले दस बीस साल तक परिस्थिति वही रहने वाली है। नेता, नेता नहीं, बदलने नहीं, वाले जर अशा वक्तव्य केलं जात असेल की दहा वर्षे ही परिस्थिती बदलणार नाही तर शेतकरी हा ऐकून घेणारा नाही जर विदर्भामधला नक्षलाइट जो आहे तो या शेतकऱ्यांमधून नक्षलिझम वाढताना पाहायला मिळेल जर राजकारणी अशा स्वरूपात शेतकऱ्यांना फसवत राहिले तर उद्या या शेतकऱ्याची पोरं ही नक्षलवादी म्हणून समोर येताना पाहायला मिळतील आणि त्यामुळे सरकारला दूरगामी अशा स्वरूपाची योजना जी आहे ती आणावी लागेल कर्जमुक्तीतून ती येईल असं स्वरूप नाही ना मात्र शेतकऱ्याला कोणत्याही परिस्थितीतून या कर्जाच्या बोजातून आणि सत्सत विवेगानं अशी शेती कशी होईल या दृष्टीने प्रवृत्त करावं लागेल कार्यक्रमाच्या शेवटी आशा करूयात शनिवारी जो अर्थसंकल्प सादर होणार आहे त्यावेळी दिलासादायक एखादी घोषणा होईल सध्या तशी परिस्थिती नाही आहे कारण त्याला एक अतिशय सर्वांना माहीत असलेलं सत्य जे कोणी बोलू धजत नाही ते म्हणजे तेवढा पैसाच नाही घोषणा करायला काय जाते त्यासाठी पैसे सुद्धा द्यावे लागतात आणि ते पैसे नाहीत हे त्याचं खरं कारण आहे कशाचाही सोंग आणता येतं पैशाचं आणता येत नाही हे सोंग महाराष्ट्र सरकार आणणार का आपण अर्थसंकल्पाच्या दिवशी बघूयात सध्या तरी इथेच थांबूयात पात्रा जय महाराष्ट्र